राज्यातल्या तापमानात सध्या घट झाली आहे त्यामुळे पहाटे थंडीची चाहू लागली आहे पण राज्यातल्या बऱ्याचशा भागात दुपारी ऑक्टोबर हिटचा सटका अजूनही जाणवतोय राज्यातल्या किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे त्यामुळे थंडीच्या कडाक्यात वाढ होण्याचा अंदाज आहे खरीपातल्या काढणीच्या कामांना सध्या गती आली आहे तर काढणी झालेल्या ठिकाणी शेतकरी रब्बी पेरणीची लगबग करतात जमिनीतली ओल पाहून शेतकऱ्यांनी रब्बी पेरणीचं नियोजन करावं असं जाणकारांनी आवाहन केलं आहे राज्यातल्या वेगवेगळ्या भागात सकाळी आणि संध्याकाळी थंडी जाणवते तसंच राज्यात पुढच्या पाच दिवस मुख्यतः कोरडा हवामान राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं जाहीर केलाय मागच्या चोवीस तासात देशात राजकोट इथे कमाल एकोणचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली तर राज्यातल्या जळगावात तापमानाचा पारा हा तेरा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस पर्यंत खाली घसरला होता तापमानात अजून घट होईल असा इशाराही हवामानशास्त्र विभागानं दिलाय काल बंगालच्या उपसागरात तयार झालेलं हुमन चक्रीवादळ आज दुपारी बांगलादेशमधल्या चितगाव दक्षिण किनारपट्टीला जाऊन निवडलं आहे त्याचं रूपांतर कमी दाब क्षेत्रात झाल्याचं हवामानशास्त्र विभागानं सांगितलंय राज्यात पुढचे पाच दिवस पावसाची शक्यता नाहीये तसंच थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाजही हवामानशास्त्र विभागाकडून व्यक्त करण्यात आलाय यासोबतच आजच्या या हवामानाच्या अपडेटमध्ये ते सांगूयात शेती आणि हवामानाविषयीचं प्रत्येक अपडेट तुम्ही अॅग्रोव्हनच्या युट्यूब चॅनलवर बघू शकता त्यामुळे ॲग्रोव्हनचं युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून टाका आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका